तानाजी प्रख्यात समाज सेवक राजकारणातील भीष्माचार्य आणि सामाजिक अभिसरणाचे प्रणेते अशा प्रकारे त्यांचा उल्लेख केला जातो. राष्ट्र ऋषी अशा प्रकारेही नानाजींना या ठिकाणी ओळखलं जातं. त्यांनी केलेलं काम हे अत्यंत पथदर्शी अशा प्रकारचं काम आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनं त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. जनसंघाच्या प्रचार आणि प्रसारात त्यांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा होता. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेतीला पाणी अशा प्रकारच्या त्रिसूत्री घेऊन त्यांनी अनेक उपक्रम या ठिकाणी सुरू केले. 94 वर्ष ते जगले, 60व्या वर्षी निवृत्त झाले. 34 वर्ष पुढचं पूर्ण जीवन हे नानाजींनी या समाज कार्यामध्ये केलं आणि चित्रकूट मध्येच त्या ठिकाणी नानाजींचं खरं म्हणजे देहावसान झालं. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्यच कृतीत आणण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. त्यांनी उभी केलेली लोक चळवळ आणि सामाजिक कार्याचा मापदंड आपणा सर्वांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल.